क्षण आले गेले, गळ्याशी एक एक वादळ उठली, छातीत प्राणांतिक आक्रोश झाले, पण दरवेळी पोट धरले घट्ट दाबून. वाटायचं की हे कुणालाच नाही कळणार, कुणी नाही ते समजू शकणार. जेव्हा शब्दांच्या मोठमोठ्या लाटा येऊन देत ओठांवर धडका, तेव्हा सभोवतालची माणसं कशी वेडी खुळी, बुद्धू, बालबुद्धी वाटत. अगदी माझा म्हटलेला माणूस धरून सारी माणसं वाटायचं सर्वांना पोटभर हसून घ्यावं, बस हसून घ्यावं. पण रडून रडून आतडी पिळवटायची, छाती फुटेल तर बरं असं वाटायचं, जीवच नको सवायचा. जीवन हे असं असतं, जीवन हे अमुक असतं, जीवन म्हणजे तमुक असतं. जीवन हा टराटरा फाटत जाणारा ग्रंथ आहे. जीवन हा स्वतःलाच डंख मारणारा महाविषारी सर्प आहे. जीवन म्हणजे विश्वासघात, जीवन म्हणजे प्रतारणा, जीवन म्हणजे नशा, जीवन म्हणजे रखडपट्टी, जीवन म्हणजे काहीच नाही असं काहीतरी आहे, किंवा काहीतरीच आहे असं काहीच नाही. मिलॉर्ड, मिलॉर्ड, जीवन ही एक महाभयंकर गोष्ट आहे. जीवनाला फाशी दिलं पाहिजे. न जीवनम जीवनम अर्हति, जीवनाची चौकशी करून त्याला नोकरीवरून काढून टाकलं पाहिजे. का कोण का? मी माझ्या कामात कुचराई गेली, मी जीव ओतून माझ्या मुलांच्यात रमत आले, त्यांना शिकवत आले. मला कळत होत की आयुष्य सीध साध नाही, माणसं फार क्रूर होऊ शकतात, फार. आपली रक्ताची माणसं सुद्धा आपल्याला समजून घेऊ इच्छित नाहीत. या जीवनात एकच गोष्ट सर्वमान्य आहे, शरीर. तुम्ही नाही म्हटलं तरी तेच सर्वमान्य, शरीर. भावना ही सर्वांच्या मते फक्त हळवं होऊन बोलण्याची गोष्ट. सारं दिसत होतं मला, जगत होते मी तेच, पळून निघत होते. पण आहे कुणाला माहीत, मी ते नाही या कोवळ्या कोवळ्या पोरांना शिकवलं. खरंच खरंच मी ते नाही या कोवळ्या कोवळ्या पोरांना शिकवलं. हे मी द्यायला, पण त्याचा ओझर तर भासही नाही त्यांना लागू दिला. मी त्यांना सौंदर्य शिकवलं, पवित्र शिकवलं. आतून रडत मी त्यांना हसवलं, आतून निराशेला पिचत मी त्यांना आशावादीच करत राहिले. कोणत्या गुन्ह्यासाठी माझी नोकरी, माझा एक कुर्ता एक विरंगुळा हिरव घेता तुम्ही? माझं माझं खासगी आयुष्य, माझं खासगी चारित्र्य हा माझा प्रश्न आहे. माझं मी ठरवेन मी काय करायचं, ते मीच ठरवेन. तसं प्रत्येकाला स्वतः पुरतं ते ठरवता आलं पाहिजे. तो दुसऱ्या कोणाचाही प्रश्न असू शकत नाही, कळलं? ज्याचा त्याचा एक पिंड असतो, मार्ग असतो आणि शेवट असतो, त्याचा सर्वांशी काय संबंध? आवाज बंद, सायलेन्स एकदम. किती नाही गोंगाट, देवासारखे बसा सर्व. मुलांना हे सर्व कोण कोण? हे 20व्या शतकातील सुसंस्कृत माणसांचे अवशेष. पहा पहा कसे एकेकाचे चेहरे रांगती दिसत आहेत. ते त्यांच्या ओठावर झिजलेले सुंदर सुंदर शब्द आहेत,
ओटात अतृप्त वासना आहे. हाय, मी नेहा जोशी. सब्सक्राइब करा राजश्री मराठी.